नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि ठाकरे गटाच्या सभासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून सीमाप्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला। आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करणार आहेत। बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली। या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोची टीका गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे। कालच्या सिन्नर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याचा आरोप होत असून मुख्यमंत्री स्वतः कर्तृत्ववान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील। राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा लागतो, कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले। कर्नाटकने महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगितला असून कर्नाटकच्या या दाव्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतींचा साधा वाढसुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही, राज्य सरकार या प्रश्न संवेदनशील असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले। जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेला आहे, त्यामुळे दोघी नेत्यांनी संयम ठेवावे। दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोघी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा, कुणी आरे केले तर दुसरा कार्य करेल, त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात, त्यामुळे या आरोपांना किती महत्त्व देणे व किती नाही हा ज्याच्या त्याच्या प्रश्न असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितले। राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत। निवडणुका या प्रशासकीय बाब असून याचा कोणीही काही अर्थ काढू नये, जो तो पक्ष त्यांच्या आपल्यासाठी सोयीस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो। कसं बघता याचं कळा आपण? पूर्वी असंच आपल्या राज्यात फिरायला पाहिजे होतं, आपण महाराष्ट्रात फिरले असते तर बिहार जायची गरजच पडली नसती। पूर्वी जर महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये फिरले असते, आमदारांना घेऊन फिरले असते, त्यांच्या समस्या जाणल्या असत्या, तर कदाचित तेजस्वी यादव महाराष्ट्रात आले असते। हे बघा, आजचे स्टेटमेंट जर आपण वाचले असतील मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे, तर एकही गाव तोडलं जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। सरकार म्हणून आमची हीच खबरदारी राहील की एक गाव का एक वार्डसुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही, आणि ते करायचा प्रयत्न कोण केला तर आम्ही ते सहन करणार नाही। आता टीका करणाऱ्यांचं कामच ते आहे की आता त्यांच्याकडे दुसरं कामच राहिलेलं नाही आहे। सरकार काय कमी करतं आहे, सरकारमध्ये काय उणीव आहे हे दाखवण्याच्या ऐवजी फक्त काही लोकांना टार्गेट करण्याचा हा धंदा आहे, आणि मला तरी असं वाटतं त्यांच्या बोलण्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही। हे बघा, नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आपल्याला इकडे जायचं आहे, नेता तिकडे जात असतो, कदाचित काही लोकांनी त्यांना तिकडे नेलं असेल आणि कोणी म्हटलं असेल की भविष्य बघून घ्या, तर मला तरी वाटत एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, त्यामुळे मला याची खात्री आहे की ते कोणा भविष्यकाराला भविष्य दाखवणार नाही, उलट त्या भविष्यकाराचं भविष्य कसं राहील हे सांगणारा आमचा नेता आहे। शिवसेना प्रमुखांनी भीमशक्ती आणि शिवशक्ती जी एक केलेली होती त्या आधारावरच आम्ही काम करतो आहे। बाळासाहेबांच्या दिलेल्या नियमानुसार आम्ही काम करतो आहे, आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा दीन दलित पीडित शोषित हे आमच्याबरोबर यावेत याच्याकरता आमचा प्रयत्न कायम राहणार आहे। वार्ड रचना ही प्रक्रिया आहे, एखाद्या ग्रामपंचायतीचे जरी वार्ड बदलायचे असले तर त्याच्याकरता सुद्धा 8-10-15 दिवसाचा कालावधी लागत असतो। आता मुंबई हे शहर म्हटलं तर एखाद्या राज्याचं व्यापक जेवढी लोकसंख्या असते तेवढी लोकसंख्या असलेलं हे शहर आहे, आणि ज्यावेळेस एखादं सरकार किंवा एखादी निवडणूक प्रक्रिया ही बदलत असेल तर साहजिक त्याला 1-2 महिने लागणे हे साहजिक आहे, त्याच्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणं मला तरी वाटतं चुकीचं आहे। कोणताही पक्ष असो, तो निवडून येणारा असो का पडून जाणारा असो, तो 5 वर्ष इलेक्शनच्या तयारीत असतो। मला तरी असं वाटतं की दोघं नेत्यांचे आरोप हे एकमेकाचे आहे, ती कटुता त्यांच्यामध्ये कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। दोघांनी जर पथ्य पाळले, एकमेकाचे आरोप जर सांभाळले, तर साहजिक आता राजकारणामध्ये असो का कुस्तीच्या मैदानामध्ये असो, कोणी आरं म्हणलं तर समोरचा कार्यच म्हणणार आहे। दोघांनी आता शांत राहावं अशी अपेक्षा आहे।